नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी सी आय क्यू या आपल्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 12वी पंचवार्षिक योजना पाहतो आहे. तर 12वी पंचवार्षिक योजनेचा जो कालखंड आहे ते 1 एप्रिल 2012 ते 31 मार्च 2017. याचे अध्यक्ष राहिले होते मनमोहन सिंग, त्यानंतर नरेंद्र मोदी झाले, उपाध्यक्ष मोंटिंग सिंग औलिया होते. बघा, 12वी पंचवार्षिक योजनेचे ब्रीद वाक्य होतं काय होतं, वेगाने सर्वसमावेशक आणि निरंतर वृद्धी. याच्यावर क्वेश्चन विचारलेला सुद्धा आहे, फास्टर सस्टेनेबल अँड मोर इन्क्लुझिव्ह ग्रोथ. याला शेवटची मंजुरी भेटली 27 डिसेंबर 2012. जी डी पी बघा, संकल्पित केला होता 8.1 आणि ॲक्च्युली साधे झालं 7.4. सरासरी धरला जातो 7.1 ते 7.5 दरम्यान. एकूण खर्च आला होता 43,33,739 कोटी रुपये. तर 12वी पंचवार्षिक योजनेचे काय वैशिष्ट्य आहे बघा, ते डायरेक्ट क्वेश्चन विचारलं होतं. बघा, जी डी पी किती ठरवण्यात आला होता, 8% ठरवण्यात आला होता. यामध्ये कृषी 4%, औद्योगिक 8.1 आणि सेवादर 9.1 असे ठरवण्यात आले होते. बचतीचे प्रमाण जी डी पीशी 34.2 ठेवण्यात आले होते. त्यानंतर गुंतवणूकचे प्रमाण होते 39.3% एवढे आणण्याचे लक्ष ठरवले होते. ओके, त्यानंतर बघा 12वी पंचवार्षिक योजनेमध्ये इतर काही लक्ष होते बघा, याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन याच्या आधी परीक्षेमध्ये विचारलेले आहेत बघा. तर क्वेश्चनसुद्धा आपण डबल पुन्हा एकदा पाहणार आहेत, पण त्यापूर्वी हे लक्ष पहा. पहिला दारिद्र्याचे प्रमाण हे 10% कमी करणे पहिलं, त्यानंतर 50-10 लाख नवीन रोजगार निर्माण करणे, त्यानंतर तिसरं बघा शिक्षणाचे सार्वत्रिकरण करणे, साक्षरता 80% आणणे, हे याचं क्वेश्चन विचारलेलं आहे बघा. त्यानंतर शिशुदर व माता मृत्यूदर यावर सुद्धा विचारलेलं आहे. तर शिशुदर बघा, किंवा शिशु मृत्यूदर 25 आणणे प्रति 1,000 बालकमृत्यू, जे जिवंत बालक आहे याच्यामागे मृत्यूचं प्रमाण किती, 25% खाली आणणे. त्यानंतर माता मृत्यूदर हा 1 आणणे प्रति 1,000 जे माता आहे प्रेग्नन्सी, त्याच्यामध्ये एकच मृत्यू झाला पाहिजे 1,000 असे याच्या टार्गेटवर आणण्यात ठरवलं होतं. त्यानंतर सर्व खेडे बघा रस्त्यांनी जोडणे, कारण बघा सर्वसमावेशक वृत्ती याच्यामध्ये समजलं की सर्वांना समाविष्ट करून घेणे आणि फास्टेस्ट ग्रोथ म्हणून काय केले, जे खेडे होते ते सर्वांना काय केले, रस्त्यांनी जोडले होते. त्यानंतर एकूण जी डी पीच्या 9% खर्च हा पायाभूत सुविधावर खर्च करण्याचे लक्ष ठरवले होते. 90% भारतीय लोक आहे त्यांना बँकिंग सेवा पोहोचवणे ठरलं होतं. यासाठी बघा, नंतर नरेंद्र मोदी आले, त्यांनी काय केलं होतं, जनधन योजना ही आणली होती, सर्वांना बँकेशी कनेक्ट केलं होतं. त्यानंतर ग्रामीण सिंचन बघा 90 वरून 103 दशलक्ष हेक्टर केले होते. त्यानंतर लिंग गुणोत्तर बघा 950 आणि हे टार्गेट ठरलं होतं. 2017 ज्या नद्या होत्या प्रदूषित, त्यापैकी 80% नद्यांचे काय करणे, प्रदूषण कमी करणे ठरवलं होतं. नंतर 2020 100% नद्या काय करणे, स्वच्छ करण्याचे ठरवले. त्याच्यामध्ये विचारलं होतं बघा, रोजगाराचा विचारला होता, त्यानंतर शिशु मृत्यूदर व माता मृत्यूदर याच्याशिवाय डायरेक्ट क्वेश्चन विचारला होता, आणि बाकी साक्षरता वगैरे या क्वेश्चन विचारण्याची शक्यता आहे. त्यानंतर बघा 12वी पंचवार्षिक योजनेमध्ये प्रमुख योजना काय आहेत, ही योजना सांगायची गरज नाही तुम्हाला. की राष्ट्रीय आयुष मिशन सुरुवात झाली, मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, जनधन अकाउंट योजना, जे भरपूर जे नरेंद्र मोदी सरकारने जे एवढ्या योजना आणल्या त्या सर्व योजना ह्या 12वी पंचवार्षिक योजनेमध्ये आल्या. जसं उज्ज्वला योजना आणली, या सर्व योजना ह्या 12वी पंचवार्षिक योजनेमध्ये धरल्या जातात. त्यानंतर बघा, आयोगाने काय विचारलेले क्वेश्चन आहेत बघा, आपण पुन्हा एकदा रिपीट करू. पहिलं बघा, 12वी पंचवार्षिक योजनेच्या दृष्टिकोनावर खालील बाबतीत टीका केली जाते. कोणते, ऊर्जेचे लक्ष साध्य करण्याचे नाही व अवास्तविकची रचना, असा पर्यायमध्ये आन्सर बरोबर होतं. त्यानंतर बघा दुसरा, 12वी पंचवार्षिक योजनेमध्ये पायाभूत क्षेत्रामधील अंदाजे किती गुंतवणूक आहे असं विचारलं होता राज्यसेवा मुख्य 2013. त्याचं उत्तर आहे 11वी पंचवार्षिक योजनेत केलेल्या गुंतवणुकीच्या 2x गुंतवणूक, हे उत्तर त्याचं होतं. त्यानंतर तिसरा बघा, 12वी पंचवार्षिक योजनेमध्ये म्हणजे 2012 ते 2017 नियोजन आयोगाने पायाभूत विकासासाठी अंदाजे रुपये 45 लाख कोटीची गुंतवणूक तरतूद केली आहे. तर या गुंतवणुकीपैकी खाजगी गुंतवणुकीचं किती वाटा असे झालं होतं, किती होता, 50% खाजगी आणि जे इतर होते ते सरकारी होतं, सार्वजनिक म्हणतात ते. राज्यसेवा मुख्य 2013 विचारलं होतं. त्यानंतर चौथा बघा, 12वी पंचवार्षिक योजना संदर्भात खालीपैकी विधान कोणते बरोबर आहेत, ते पी एस आय प्रिलिम 2013 विचारला होता. त्याचं उत्तर होतं, एक ही योजना कसं झाली, 1 एप्रिल 2012 ते 31 मार्च 2017 दरम्यान झाली. 9% विकास दर ठरवण्यात आला होता, पण ते काय झालं, 2014 येता त्यांनी काय केलं, चेंज केलं, 8% केलं होतं. नंतर औद्योगिक विकास दर हा 9.6 आणि 10.9 असं नंतर चेंजेस करण्यात आले होते त्याच्यामध्ये. ओके, त्यानंतर पाचवा क्वेश्चन बघा, 12वी पंचवार्षिक योजनेअंतर्गत उपभोग गरिबीचे शिरणगणिती गुणोत्तर किती टक्क्याने कमी करण्याचे उद्दिष्ट होते. हा एस्टीएमएस 2014 विचारला होता, 10% कमी करण्याचे लक्ष उपभोग गरिबीचे करण्यात आले होते. त्यानंतर सहावा क्वेश्चन बघा, 12वी पंचवार्षिक योजना तयार करीत असताना
हे नियोजन आयोगाचे अध्यक्ष होते. हा सोपा क्वेश्चन विचारला होता ईडीओला, असिस्टंट डेस्क ऑफिसर एक्झामला 2016 हा क्वेश्चन विचारला. डॉक्टर मनमोहन सिंग होते, नंतर शेवटला नरेंद्र मोदी हे झाले 2014. योजना तयार करताना कोण होते? डॉक्टर मनमोहन सिंग. उपाध्यक्ष कोण होते? डॉक्टर मॉन्टेसे अवलिया म्हणून. आता सातवा बघा, 12व्या पंचवार्षिक योजनेची म्हणजे 2012-17 मुख्य लक्ष्य कोणकोणती होती? तर GDP 8% राखणे, नंतर अर्भक मृत्यू म्हणजे जे बालक मृत्यू दर आहे ते 25 प्रति 1000 बालकांमग, आणि माता मृत्यू दर आता 1. त्यानंतर पायाभूत सुविधांची निर्मितीसाठी गुंतवणूक GDP किती करणे? 9% करणे. आपण आताच पाहिलं. तर हे जे समोरचा चार्ट आहे बघा मित्रांनो, हा या चार्टवर काय होतं, डायरेक्ट क्वेश्चन विचारले जातात की इतर लक्ष कोणकोणते होते. हे शिशुदर, शिशुमृत्यू दर व माता मृत्यू दर हे विचारलं जातं. नंतर बँकिंग सेवामध्ये क्वेश्चन विचारण्या शक्यता आहे, साक्षरता नेणे आणि रोजगार आणि दारिद्र्य ह्या 4-5 गोष्टीवर. आणि हे बघा, पायाभूत सुविधावर किती खर्च करण्याचे ठरवले ते 9%. ह्या 4-5 गोष्टीवरच क्वेश्चन आयोगाने विचारलेले आहेत बघा. आणि याच्यातली 1-2 शिक्षणाचे सावर्तरीकरण किंवा ग्रामीण सिंचनाचं विचारलेलं नाही, आणि विचारण्याची शक्यता पण नाही बघा मित्रांनो. तर मित्रांनो, आज जो शेवटचा होतं म्हणजे पंचवार्षिक योजनेच्यामधला, तर हा व्हिडिओ आज संपलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सर्वांची पुन्हा एकदा.